यंदापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी होणार आहे. बालभारतीच्या पुस्तकांमध्ये मोठा बदल करण्यात आलाय. प्रत्येक विषयानुसार पुस्तकाचे चार भाग करण्यात आलेत. तीन ते चार विषयांसाठी एकच पुस्तक असणार आहे. शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आहे. नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या ट्रान्स हार्बर सी लिंकमुळे मुंबई आणि नवी मुंबई हे अंतर फक्त 20 मिनिटात पार करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच ओपन डेक बसमधून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरून प्रवास केला. ठाण्यात बोटिंग करणाऱ्या पर्यटकांना सर्व सुरक्षा साधनं पुरवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. सुरक्षा साधनं न दिल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. ठाण्यातील चार तलावांमध्ये बोटिंग केलं जातं. पर्यटकांनीही आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. उघड्या मॅनहोल्सचा मान्सूनपूर्वी बंदोबस्त करा असे स्पष्ट आदेश हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिले. पावसाळ्यात उघडी मॅनहोल्स मृत्यूचा सापळा बनणार नाहीत याची काळजी घ्या अशा शब्दात कोर्टानं पालिकेला तंबी दिली. प्रत्येक वॉर्डात खासगी कंपनीला ही जबाबदारी दिल्याची माहिती पालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. मुंबईवरील पाणी टंचाईचं संकट तूर्त आसळलंय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 15.57% जलसाठा शिल्लक आहे. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यानं मुंबईची तहान भागवण्यासाठी अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातून अतिरिक्त पाणी मिळावं यासाठी मुंबई महापालिकेनं राज्य सरकारला पत्र लिहिलं आणि राज्य सरकारनं त्याला परवानगी दिली आहे. पुण्यातील दक्षिण भाग वगळता शहरातील इतर सर्व भागांमध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. आजपासूनच याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा झपाट्यानं कमी होऊ लागलाय. त्यामुळे जुलैपर्यंत पाण्याचं नियोजन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे